छत्रपती शिवरायांचं अरमालदर. राजाने का निर्माण केलं? समुद्र मार्गाने येणारा जो शत्रू आहे त्याचा बंदोबस्त करता यावा म्हणून अरमालदर उभा केलं. सिंधुदुर्ग सारखे किल्ले राजाने समुद्रातले किल्ले बांधले. सक्षम होतं अरमालदर, पण बंधनो राजांचं सक्षम असणारा अरमालदर आमच्या शासनाचं थोडंसं दुर्लक्ष तिकडे झालं. आणि आता फायदा घेऊन पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी माझ्या मुंबई शहरामध्ये प्रवेश केला. किती अतिरेकी होते? दहा अतिरेकी होते फक्त. पाकिस्तानामधून प्रशिक्षण घेऊन तयार झालेले अत्याधुनिक शस्त्र त्यांच्या होती. अत्याधुनिक AK-47 रायफल सारखी हत्यारे त्यांच्याकडे होती. मुंबईचा अभ्यास केला त्यांनी 4 महिने, गर्दीची ठिकाणं हेरली आणि दशात माजवायचा माझ्या देशामध्ये राजधानी माझ्या शहरात माझ्या देशाची मुंबई शहर उद्ध्वस्त करून टाकायचं. बंधून हा सरून हे अतिरेकी मुंबई शहरामध्ये घुसले. कुणालाही त्याची दखल नाही. मला झोपलो होतं का माझं खातं मला काय मुंबई शहरामध्ये आले आणि धुमाकू नंगा नाच माझ्या मुंबई शहरामध्ये त्यांनी चालू केलं. पण या अतिरेक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा समाचार घेण्यासाठी आपली कुर्बानी करणारे जिगरबाज बहादूर अधिकारी याच मातीतले, शाजी राजांचेच वंशज याच मातीतले. या जवानांनी भीती मरणाची न बाळगता, अरे मग तुला कौटाळं त्यांना माहित होत अतिरेकी काय कोणत्या थराला जाऊ शकतील काय करू शकतील. आणि बंधूनो मुंबईतही हल्ला झाला. शिवाजीचे पोवाडे तुम्हाला माहिती आहे, शंभू राजांचा पोवाडा तुम्ही ऐकलाय आणि काही पोवाडे ऐकले असतील राष्ट्रपुरुषांचे, पण हे पोवाडे जनतेसमोर आले पाहिजे. आणि मुद्दाम पोहणे हा नवीन पोवाडा गातो तुमच्या पुढे, कारण त्याचं असं 2015 साली अहमदनगरला महाराष्ट्रातले दिग्गज शाहीर गोळा झाले होते. मी म्हणतो दिग्गज शाहीर 25 पदकं होते. मी माझं पथक जयी तयारी करून मी गेलो होतो स्पर्धा जिंकायचीच म्हणून. 2015 दिवस आहे तो. प्रत्येकाने शिवाजी महाराज गायला, तानाजी मालुसरे गायला, बाळप्रभू देशपांडे गायला, मी मात्र वेगळा विषय तिथं मांडला. आजच्या माझ्या तरुण पिढीनं देशप्रेम माझ्या शिकवायला लागू नये. आजही माझ्या देशामध्ये शिवाजी राजांचा अंश शिल्लक आहे आणि म्हणून मी हा वेगळा विषय निवडला. अतिरेक्यांचा दहशतवाद कोणत्या थराला जाऊ शकतोय हा पोवाडा मी अहमदनगरच्या भव्य आणि दिव्य सेटवर मी गायला. आणि बंधूनो सुदैवानं हनुमान माझ्या पाठीशी असल्यामुळे मी मारुती रायाचं स्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मला दिलं. किती लाखाचं होतं म्हणाल? 1,11,111 रुपयाचं पारितोषिक मला दिलं. सगळे शाहीर महाराष्ट्रातले होते. मी वेगळा विषय निवडला, वेगळ्या पद्धतीनं हाताळला. प्रेरणा देणारा मी मराठी पाऊल पडते पुढेला सुद्धा मी हा विषय गायलेला. दुर्दैवानं मला तिथंपर्यंत नाही पोचता आलं. 2 वेळा मला संधी मिळाली, दोन्ही वेळा मला अडचणी निर्माण झाल्या. पण बंधूनो माझी यापूर्वी राहिलेली इच्छा मला नाही पोचता आलं, पण तुम्हाला आश्वासन मी देतोय यावर्षी त्याला मी नाही पाठवलं. पण येणाऱ्या सुरनामा ध्यासनामा कार्यक्रम असेल, संगीत सम्राटचा कार्यक्रम असेल, मराठी पाऊल पुढे पुढे कार्यक्रम असेल, पुढच्या वर्षी तुम्हाला हा तुंगातला शाहीर त्या चॅनेल वर्षी दिसेल याची तुम्हाला आम्ही देतो. एवढी तयारी त्याची करून घ्या लागली. माझं स्वप्न आहे ते एक दिवस तो चॅनेलला नाही, माझं स्वप्न त्यानं पूर्ण करावं आणि त्या बेताना त्याचं शिक्षण बंधून आता चालू आहे. माझी खात्री आहे मारुती रायाचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना, या छोट्या शायराच्या पाठीशी असताना तिथं अपेक्षा आम्हाला येणार नाही. बघूया किती तयारी होते. आणि म्हणून हा वेगळा विषय आज मुद्दाम तुमच्या पुढे मांडतोय. अजमल कसाब नावाचा क्रूर अतिरेकी मुंबईमध्ये घुसला आणि त्याचा खात्मा कसा केला हे त्या पुढचं बंधून आहे. 15 मिनिटाचा पोवाड आहे, आपण लक्षपूर्वक ऐका. Bye.
पाकिस्तानच्या 10 अतिरेक्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेचं मोठं जंक्शन आहे. हजारो प्रवासी तिथं त्या जंक्शन मधनं प्रवास करत असतात. या ठिकाणी वेळ होती 9:15. किती वाजले होते? 9:15 संध्याकाळचे. या 9:15 वेळेला अजमल कसा, इस्माईल नावाचा त्याचा साथीदार आणि बाकीचे 8 अतिरेकी. या अजमल कसानं आपलं 1:47 रायपण मधून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. प्रतिमा या व्यासपीठावरची आहे. ज्याने सांगलीला उत्तम काम केलं ते अशोक कांबळे, हेमंत करकरे आणि विजय सारस्कर. जिगरबाज पोलीस अधिकारी सरसावले, बुलेट प्रूफ जॅकेट घातलं, डोक्यावर हेल्मेट घातलं, आणि चालले अतिरिक्त समाचार घ्यायला. बंधुनो एक चूक केली या ठिकाणी. शिवाजी राजांचा गडीने कवाद रमलात आणला असता तर हा प्रसंग आला नसता. राजाने एका प्रश्न कधी हल्ला केला नाही, कधी अटॅक केला नाही. राजांची नीती होती कोणती? चारी बाजूनी राजांच्या फौजात घुसायच्या शत्रू प्रदेशामध्ये. पण बंधुनो हे 3 अधिकारी एकाच गाडीत बसले, रिव्हॉल्व्हर हातामध्ये आहे, हत्यार सज्ज आहे, अतिरेकी कुठे लपलेत हे माहिती आहे. एकाच गाडीत बसून चालले. कसे होते हे 3 अधिकारी? वाघाचं काहीच होतं माझ्या मित्रांनो. मृत्यू समोर दिसतोय, कुठे लपलाय अतिरेकी माहित नाही. आणि हे 3 अधिकारी चालले गाडीतून खाली उतरतात. अजमल कसाबनं आपल्या पुन्हा 1:47 रायफल मधून गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. आमचे जिगरबाज अधिकारी एका 3 अधिकारी खाली कोसळले, रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. काळाने केला घात, काळाने केला घात गोळ्यांच्या वर्षा. आणि विजय साळकर एका पाठोपाठ जिगरबाज अधिकारी खाली कोसळले. अतिरेक्यांनी 6 झाडांचा ताबा घेतला. मोठा हॉटेल आहे मुंबई, 6 हॉटेलचा ताबा घेतला. लग्न कार्यक्रम चालू होता त्या 6 हॉटेलमध्ये. अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो, एकूण गावचे कोल्हापूर परिक्षेत्राचे आत्ताचे पोलीस प्रमुख विश्वासजी नांगरे पाटील
या कार्यक्रमामध्ये होते. त्यांना आदेश मिळाला, विश्वाजी तयार हा, फायरिंग सुरू आहे. विश्वास नांगरे पाटील पत्नी बरोबर भोजन घेत होते, 10 वाजायची वेळ होती. भोजन अर्ध्यात टाकला, विश्वास नांगरे पाटील उठले, तयार झाले. तोपर्यंत अतिरेक्यांनी धुमाकूळ घातलेला होता. 165 लोकांचा मृत्यू झाला होता, 365 लोक जखमी होऊन विरळत पडले होते. विश्वास नांगरे पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांच्या वतीनं हॉटेल ताजमध्ये अखेरी पोहोचले होते, तिथं गेले. 56 तास अतिरेक्याशी मुकाबला चालू होता विश्वास नांगरे पाटलांचा. विश्वास पाटील साहेबांची गोळी चाटून गेली त्यांना आणि त्यांच्या सहकार्याला लागली, तो ठरला. शशांक शिंदे त्याचं नाव. एक गोळी चाटून गेली कोकुड गावामध्ये, मात्र बातमी पसरली, नांगरे पाटील गेले. शोककळा गावावर पसरली, दुकानं बंद व्हायला लागली होती. पण अतिरेक्यांचा खात्मा केला, 8 अतिरेकी मारले गेले. 56 तास कार्यवाही चालू होती, चित्र थरारक कार्यवाही चालू होती. अतिरेकी वरच्या मजल्यावर होते, खालच्या मजल्यावर होते, पण या अतिरेक्यांना सोडलं नाही. अजमल खराब क्रूर अतिरेकी कुणा कुठे गेला, कुठे गेला? अहो गिरेगाव या चौपाटी वयाचे तुकाराम उंबळे सातारचे आहे. 55 वर्षाचं वय, हातात हत्यार नव्हतं, तुटीवर एक काठी हातामध्ये होती तुकाराम उंबळ्यांच्या. बघा किती धाडस होतं त्या ग्रहस्थाचं. आज मलका साबा तिरे की क्रूर, कोळ्यांचा केला भडी मार. आता कोण पहिला मदळ मध्ये नव्हते हत्यार, मरणाची नव्हती फिकीर. तुकाराम मोमळ्यांनी काय केलं, मरणाची नव्हती फिकीर. त्याच वेळेला अजमल कसाबचा 147 मधून सुटलेल्या गोळीनं तुकाराम मोमळ्यांच्या छातीचा मेध घेतला. रक्ताच्या सारोऱ्यात कोसळले, पण बंद ना. कसाबला मारलेली मिठी मात्र ढिली झाली नव्हती. बाकीच्या सहकारी अजमल कसाबला पकडलं आणि तुकाराम ओंबाळे पडले धरणी. सांगा कशी दया द्यावी या क्रूर करण्याला.
असे लोक मृत्यू नोकरी झाले पडले होते. कशी झाली आली राष्ट्रपतीने अर्ज फेटाळला आणि दिवस मुकरार झाला. कोणता? 4 वर्षानंतर 21 नोव्हेंबर 2012 अजमल कसबला फाशीची तारीख डिक्लेअर झाली. ताबडतोब गोपनीय पद्धतीनं मुंबईमधनं पुण्याच्या येरळा जेलमध्ये अजमल कसबला अंतर अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये रात्री त्याला पुण्याला शिफ्ट केलं येरळामध्ये. त्याला काय माहीत नव्हतं, मला उद्या फाशी देणारा जे त्याला माहीत नव्हतं. 12 वाजेपर्यंत तो सहकाऱ्यांशी गप्पा मारत होता, असं खेळत होता. पण सकाळचे 4 वाजले आणि त्याला आंघोळ घालायला दिली, नवीन कपडे घालायला दिले, त्यावेळेला त्याला कळलं की आपल्याला फाशी दिल्या जाणार आहे. 7 वाजताची वेळ मुकरण झाली, वेळ जवळजवळ येत होती. फाशी त्या तख्तावर त्याला नेलं, कपडे नवीन घातले, बुरखावर घातला, फाशीचा डोर घरावरती आवळला घरावरती आणि विचारलं तुला काय बोलायचं, तुला काय सांगायचं आहे. अजमल कसाब एकच वाक्य बोललं, एकच वाक्य बोललं, या अल्लाह, या अल्लाह, ऐसी गलती दोबारा नहीं होगी, ऐसी गलती दोबारा नहीं होगी. वेळ झाली, पुढेचा इशारा झाला, शांत वाजले, इशारा झाला आणि अजमल कसाबचा देह फासावरती लटकू लागला. आपण अतिशय गोपनीय पद्धतीने हे काम केलं, कोर्टाच्या आवारातच त्याचं प्रेम तफान केलं येरवड्याला. याचं नाव आहे या कारवाईचं ऑपरेशन एक, म्हणजे काय बोली, सार्वभौमावर हल्ला करण्याची काय अवस्था होते हे कळवते त्या जगाला. म्हणून त्याचं नाव ठेवलं ऑपरेशन एकच कारवाई. त्याला फासावरती देह लटकायला लागला. बंधनो, पण हे आमचे 3 बहादूर अधिकारी गेले, तुकाराम मुंबळे, अशोक कामते, हेमंत कर्डे, जय साळसकर, आणि म्हणून शाहीर त्याच्यासाठी आरती लिहिली. हा जन्म सार्थकी सलाम करतो त्या वीर मातांना, वीर बहिणींना. आणि म्हणून शाहिरानं लिहिलं, धन्य धन्य कामते करकरे,
जाणार आहे.